नमस्कार, मी अभिजीत खांडकेकर सिटी क्राइम विशेष श्रृंखलेमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. एका व्यक्तीला शिक्षा होते तेव्हा त्याचे परिणाम फक्त त्या व्यक्तीलाच भोगावे लागतात असं नाही, संपूर्ण कुटुंबच ती शिक्षा भोगत असत. गाडीत बस. जिने गुन्हा केला ती व्यक्ती आणि जिच्या बाबतीत गुन्हा घडला ती व्यक्ती, या दोन्ही कुटुंबांना प्रचंड त्रास होतो. मीनलच्या बाबतीतही तेच झालं. मीनलला कायद्यानं शिक्षा झाली तर जयला समाजानं शिक्षा दिली. किती वेळा सांगितलं तुला या आशा मुलाबरोबर खेळायचं नाही म्हणून? किती वेळा सांगितलं? आणि ए, तुम्हाला पण समजत नाही कि त्याला तुमच्या खेळायला घ्यायचं नाही म्हणून? त्याच्या आईने काय केलंय तुम्हाला माहिती नाही? कळत नाही? बरोबर. या आणि अशा अनेक प्रसंगांमधून जयला त्याच्या आईच्या चुकीची शिक्षा मिळू लागली आणि त्यामुळे तो गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वळला. काय करतोय हा? काय करतो? कसं असेल माझं जय? कसं राहत असेल माझ्याशिवाय? मिनल, तुला भेटायला रत्ना आली आहे. रत्ना? हा? जय नाही आला? नको म्हणाला. हे रत्ना, हा, कसा आहे तो? बोल ना, कसा आहे तो? तू नीट शाळेत जातो ना? हा, नीट जेवतो ना? मी त्याच्या जेवणाची शाळेची सगळी काळजी घेते, पण लोकांच्या तोंडाची कशी घेणार? लोक जयला टोचून बोलल्याशिवाय राहतात वय. त्याला सांग ना, त्याला सांग ना, त्याच्याही वाईट नाहीये. सांगशील ना? माझ्यासाठी सांगशील ना? माझ्यापेक्षा तूच त्याला भेट आणि समजव. जेवढ्या लवकर तू त्याला समजवशील ना तेवढ्या लवकर तो बिघडणार नाही. अब भी बिल्कुल गर्मा गर्म निकाला है, तुमको फटाफट देता हूं. बड़ा चोरी करता है, बड़ा चोरी करता है, बड़ा चोराता है, निकलता है, बड़ा चोरी करता है. वाह भाई, आई सर साहेब, मी हात जोडते, भीक मागते, मला पॅरोल वर सोडा साहेब. मी माझ्यासाठी नाही म्हणत साहेब, माझ्यासाठी नाही म्हणत. माझा मुलगा एकटाच आहे घरी, त्याच्यासाठी. खून करताना मुलाचा विचार नाही केलास? तुला काय वाटलं, बचेल सगळं? साहेब मी खरंच सांगते, माझ्या मुलाची शपथ घेऊन सांगते साहेब, मी कुणालाही नाही मारलं साहेब. उगीच कटकट करू नकोस, असं नाही सोडताय, प्रोसिजर असत साहेब. बघा ना, तुला सांगितलं ना, जा. माझे आणि माझ्या मुलाचे जेणे हाल केलेत तो एकच माणूस आहे आणि त्याला त्याची शिक्षाही भोगावीच लागेल. काय मस्त दिसते. बर बाबा,
बाबा शुभ प्रभात। शुभ प्रभात बेटा। विकास दिसत नाही, मी काय प्रश्न विचारतोय? अजूनही झोपला असेलच ना बाबा? आवर राहू द्या ना, तुम्हाला माहिती आहे ना त्याची सवय। अरे त्याच्या या वाईट सवयीमुळेच मला त्रास होतो, पण हा काही आपल्या सवयी बदलणार नाही। बाबा सॉरी, म्हणजे माझं बोलणं योग्य नाही आहे, पण तुम्ही त्यांच्यावर जबाबदारी टाकून बघा, म्हणजे ते आपोआप समजदार होतील। सुनबाई अगं हाच तर मोठा प्रॉब्लेम आहे, त्याचे सगळे मित्र मेहनती आहेत, पण हा बसलाय वाट बघत, आपला बाप कधी मरतोय आणि त्याच्या प्रॉपर्टी मधला हिस्सा आपल्या वाट्याला कधी येतोय। बाबा मी काय सांगतो ते ऐका, मी मेल्यानंतर हा दिवाळी साजरी करणार नक्की। बाबा असं का बोलताय तुम्ही? शालिनी मी माणसं बरोबर ओळखतो, उगाच नाही इतकी वर्ष एवढा मोठा बिझनेस केला मी। अरे सगळ्यांचा नाश्ता झालाय, अजूनही झोपलेला आहे हा विकास, अक्कल कधी येणार या मुलाला? त्या राधिकाला कुठेतरी सांगा त्याला उठून घेऊन या इथे। काय फालतूगिरी आहे यार, रोजचे नाटक सुरू झाले इकडे। म्हणून सांगते तुमचा हिस्सा घ्या, म्हणजे आपण सेपरेट होऊ। अगं त्या म्हाताऱ्याने दिला पाहिजे ना माझा हिस्सा, एक तर त्यांना माझी कुठली गोष्ट पटत नाही, माझं लग्न जबरदस्ती करून दिलंय त्यांनी। काय बोललात? उपकार नाही केले माझ्याशी लग्न करून, उलट मीच फसले। ए तू बस कर, हा बस कर, तू इकडे तो म्हाताऱ्या डोक्याला शॉट देतोय ना तेवढं पुरे। म्हातारा कधी मरेल कुणास ठाऊक। ये मी म्हणे झालं तुझं फेरो, दर आठवड्याला सोमवारी जाऊन गोराई पोलीस स्टेशनला हजेरी दे। हो साहेब नक्की। तिथे सही कर। धन्यवाद सर। पैशासाठी कोणाचा जीव घ्यायचा म्हणजे? बया खून करायला कसा धीर तरी होतोय? आपला नाय तर आपल्या मुलाचा तरी विचार करायचा। आई आहे का कोणी? मला वाटतं हिचा मुलगा हिच्याच वळणावर गेलाय। सोडा, जय जय, तुला मी सुटल्याचा आनंद नाही झाला करे, हा मला वाटलं मला पाहिल्यावर तू मला मिठी मारशील। तुला पिक्चर मध्ये डायलॉग नको मारूस, तुझ्यामुळे लोकांचे शिव्या ऐकतोय ते बघ। हे बघ जय, हे असं मारा मारा करणार लोकांच्या वाट्याला जाणं बरं नव्हे रे। अरे तुझ्या एका चुकीमुळे माझं काय झालं माहिती तरी का तुला?
जे जे बाळा अरे मी काहीच नाही केलं रे आणि आणि आता मी आले ना हा कशाला आलीस ते जेल मध्येच राहायचं होतं ना अरे काय चाललंय हे आठवा लवकर हो हो बाबा पाठ पूजा करून पाप नाही फिटायची तुमची या घरात पाय ठेवायची हिंमत कशी झाली तुझी नाही इथून सभ्य माणसाचं घर आहे तुमचा सभ्यपणानं चांगलाच माहिती आहे मला गरीब आहे म्हणून माझ्यावर खुनाचा आरोप घेतला तुम्ही पण तो बघतोय त्याला सगळं माहिती आहे आणि ज्या देवाची तुम्ही पूजा करताय ना तो देव एक दिवस तुमच्या कर्माची फळ नक्की तुम्हाला देणार तुझं ऐकत काय बसताय घाला तिला बाहेर घालवा हो बाबा मी कधी सोडणार नाही तुम्हाला तुमच्या कर्माची फळ तुम्हाला मिळते अगं तो बघतोय म्हटलं ना तो बघतोय दरवाजा लावून घे सर सूर्याने वार केलेला वाटतोय राणे या बंगल्याची आतून बाहेरून पूर्ण झडती घ्या आणि फॉरेन्सिक टीमला बोलवून घरच्यांव्यतिरिक्त अजून कोणाचे फिंगरप्रिंट सापडत आहेत का बघा बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवून द्या तोपर्यंत मी यायच्या शिकवतो सर जरा बघ सगळ्यात आधी बॉडी कोणी पाहिली मी रोजच्या सारखंच बाबांना चहा द्यायला गेले होते आणि बाबा बाबा काय झालं बाबा वहिनी बाबा प्रीतीची किंकाळी ऐकून आम्हाला जाग आली मग आम्ही सगळे बाबांच्या खोलीत धावत गेलो बाबा काय झालं तुम्हाला काय ग प्रीती काय झालं बाबा 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 उठा ना बाबा पर घरात कोणी नोकर वगैरे आहे पण तो सुट्टीवर गेलाय 4-5 दिवस साधारण तुम्ही सगळे किती वाजता झोपता रात्री 11-11:30 होतात सर दुकानातून यायला 10:30 त्याच्यानंतर जेवतो आणि मग झोपतो कसलं दुकान आहे तुमचं सणासुदीला सामान लागतं ना त्याचं समेळ वस्तू भंडार आमच्या दुकानाचं ना बरं समेळ म्हणजे तुमच्या बाबांचं शेवटचं बोलणं कोणाशी झालं माझ्याशी रात्री झोपण्यापूर्वी मी त्यांना औषध द्यायला गेले होते किती वाजता साधारण 10:45 झाले असतील बरं तुमच्या या बंगल्याची चावी तुमच्या व्यतिरिक्त अजून कोणाकडे असते का म्हणजे शेजाऱ्यांकडे किंवा नोकराकडे तुम्हाला कोणावर संशय संशय नाही सर खात्री आम्हाला आमच्या बाबांचा खून आमच्या आधीची कामवाली मीनल हिनंच केलाय का असं का वाटतंय तुम्हाला की मीनलनेच तुमच्या बाबांचा खून केलाय 2 दिवसांपूर्वीच मीनल घरी येऊन बाबांना धमकी देऊन गेली तिच्या सोबत जे काही घडलंय त्याला आम्ही जबाबदार आहोत असं तिला वाटतंय काय झालं होतं तिच्या बरोबर बघटे खुनी नक्कीच कोणीतरी ओळखितलंय कारण हे गच्चीचं दार उघडंय आणि या जिन्याने खाली उतरल्यावर लगेच उजवीकडे वसंत समेळांची खोली आहे म्हणजे खुनी त्यांचा खून करून लगेच इथून निसटून जाऊ शकतो मी सांगितलं नाही ती म्हणजे सर आमच्याकडे एक सीमा नावाची मुलगी पेईंग गेस्ट म्हणून राहत होती एक दिवस सीमाचे बरेच पैसे चोरीला गेले अगं सीमा काय झालंय इतका आरडाओरडा कशासाठी करतीयस मी माझे 10,000 रुपये चोरीला गेले काय सीमा तू परत एकदा बघ ना तिथेच हो विकास यार मी सगळ्या पॉसिबल ठिकाणी चेक केलं पण कुठेही नाहीये अगं पण तुझ्या खोलीकडे कोणी फिरकतही नाही आणि तुझ्याकडेच येणारे असतात त्यांच्यापैकी कोणी उचलले असतील पण गेले 2 दिवस माझ्याकडे कोणीच गेस्ट आलेलं नाहीये पण मग आम्ही तर तुझ्या खोलीत कशासाठी येणार आहोत
हा फक्त मीनल येते, ती सुद्धा फक्त साफसफाई करण्यासाठी येते, बाकी दुसरं मीनल यस तीच असेल. कुठे आहे ती? ती गच्चीवर कपडे वाळत घालते. माझे पैसे कुठे आहेत? पैसे? कोणते पैसे? मी एका एनवलप मध्ये पैसे ठेवलेले, ते तूच चोरलेस. मी कशाला चोरू तुमचे पैसे? हे बघा शालिनी ताईंना विचारा, मी कधीच त्यांना विचारल्याशिवाय कुठल्या वस्तूला हात नाही लावत. हे पैसे माझ्या दुसऱ्या कामावरचे आहेत. चोरी करतेस वर खोटं बोलतेस? खोटं आडी कुठली? शिवताई, शिवताई अहो अहो माझे ते दुसऱ्या कामाचे पैसे, मी खरंच चोरी नाही केली. आणि मग मीनल सीमावर खार खाऊन होती. पण मग मीनलने चोरी करून सुद्धा तिला तुम्ही कामावरून काढून नाही टाकले? नाही सर, ऍक्च्युली आम्हाला तिची दया आली. गरीब होती, गरीबाला पैशाची नोड असतेच की, आणि एकदा चूक झाली म्हणून कुणाला कामावरून नाही ना काढत, म्हणून आम्ही तिला राहू दिली. पण ती आमची खूप मोठी चूक झाली साहेब. मीनलने बदला घेण्यासाठी एक दिवस संधी साधून सीमाचा खून केला. सर, मर्डर वेपन सापडलं नाही आणि बाकीचे प्रोसिजर्स मी पूर्ण केले. सर, मी तुम्हाला सांगतोय, मीनलने बाबांचा खून केलाय. तुम्ही साहेबांना विचारा, त्यांना सगळं माहिती. जेव्हा मीनलने सीमाचा खून केला होता ना, तेव्हा सरांनीच तिला अटक केली होती. जाणे सर, या मीनलच्या विरोधात गुन्हा सिद्ध झाला होता? हो सर, सर्कमस्टेन्शनल एव्हिडन्स आणि घरच्यांच्या स्टेटमेंटवरून तिला शिक्षा झाली होती. मग ती आता जेलमध्येच असेल ना? सर, मी माहिती काढली, परोलवरती सुटली होती. चला. मीनल जठर? हो मीच. काय झालं साहेब? वसंत समय यांचा खून का केला? काय खून? अहो साहेब, हे काय बोलतात? हे बघा, त्यांचं खून झालं हे मला आताच कळतंय. राणे, घराची झडती घ्या. साहेब, खरंच काही नाही केलं, खरंच काही नाही केलं. कळेल. समीर यांच्या घरामध्ये अजून एक खून झाला होता. गेल्या खेपेला केलेल्या गुन्ह्याची शिक्षा झाली म्हणून त्याचा बदला घेण्यासाठी तर हा खून केला गेला नसेल ना? की या वेळेला दुसरंच कुणीतरी इन्व्हॉल्व्ह होतं. पेरोलवर असलेल्या गुन्हेगाराला ताब्यात घेणं हे पोलिसांचं पहिलं काम होतं. त्यानुसार त्यांनी मीनलला आधी ताब्यात घेतलं आणि तिच्या विरोधात पुरावे गोळा करायला सुरुवात केली. तोपर्यंत पोस्टमार्टमचा रिपोर्टही आला. समीर यांचा मृत्यू रात्री 1 ते 2 दरम्यान झाला होता. त्यांच्या पोटामध्ये सुरा खुपसण्यात आला होता. आता याच धाग्यावर पोलिसांनी मीनलची चौकशी सुरू केली. 12 तारखेला रात्री 1 ते 2 दरम्यान कुठे होतीस? साहेब, मी घरीच होते, झोपले होते. तुझ्या एरियामध्ये आम्ही चौकशी केली. तिथल्या एका माणसाने सांगितलं की तू रात्री घाई गडबडीत कुठेतरी जात होतीस. साहेब, माझ्या अचानक पोटात दुखायला लागलं म्हणून मी औषध घ्यायला घराच्या बाहेर पडले. तो कोपऱ्यावरचा मेडिकलवाला रात्रभर असतो. ए, कोणाच्या रात्री तू ज्या मेडिकलमध्ये गेल्याचं सांगतेस ना, ते त्या दिवशी बंद होत. नाही सर. वसंत समय यांच्यावर तुझा राग होता. सीमाने तुझ्यावर चोरीचा आरोप केला तेव्हा त्यांनी तुझी बाजू घेतली. त्यानंतर सीमाचा खून झाला. त्या केसमध्ये सुद्धा त्यांनी तुला सहानुभूती दाखवली नाही, उलट पोलिसांची मदत केली आणि आता तुझी पॅरलवर सुटका झाली. व्यवस्थित प्लॅन करून तू हा खून केलेला आहेस. सर, मी खरंच सांगते, कुणालाही मारलं नाही सर, कुणालाही मारलं नाही.
असं नाही चालणार. प्रॉपर्टीचे 3 हिस्से झालेच पाहिजे आणि मला माझ्या नवऱ्याचा हिस्सा हवाय. अगे कसला हिस्सा? नवरा जिवंत आहे का तुझा हिस्सा मागायला? तोंड सांभाळून बोल राधिका. तुला या घरात येऊन अजून वर्ष सुद्धा झालं नाहीये आणि गेली अनेक वर्ष बाबांची सेवा मी करते आणि शेवटपर्यंत केली सुद्धा. आणि तसं बघायला गेलं तर सगळ्यात जास्त पैसे हे मलाच मिळायला हवेत. काय ग, बाबांची सेवा केलीस म्हणजे काय मेहरबानी केलीस आमच्यावर? आणि काय ग, रमेशच्या निधनानंतर बाबांनी तुला ह्या घरात राहू दिलंय ना? हे बघ प्रीती, आम्ही तुझी सोय करून देतोय ना, शिवाय आम्ही आमच्या हिस्स्यातले थोडे पैसेही तुला देऊ. आणि हे बघ, तू हा बंगला विक, तुला दुकान हवं असेल तर खुशाल घे, पण दुकानाच्या अर्ध्या हिस्स्याचे पैसे मात्र मला दे. आणि बंगल्याचे पैसे येतील तेही अर्ध्या अर्धे करू. आणि हे बघ प्रीती, तू कुठे निघालीस? पोलिसांकडे. काय? अगं पण का? तुम्ही जर माझा प्रॉपर्टीतला हिस्सा हडप करणार असाल तर मला पोलिसांकडे जावंच लागेल. आणि आजपर्यंत आपण जे काही लपवलंय ते मला सगळं त्यांना खरं खरं सांगावं लागेल. आणि मी जर माझं तोंड उघडलं काय होईल हे तुम्हाला माहितीच. बंगला तर बंद आहे, इथे इतक्या रात्री कुणी पाहिल्याची शक्यता जरा कमीच वाटते. आजूबाजूला चौकशी करून त्या कुटुंबाबद्दल माहिती मिळवली पाहिजे. एक एक मिनिट, हा बंगला तुमचा आहे का? हो साहेब. इथे शेजारी वसंत समेळ राहतात, त्यांचा 2 दिवसांपूर्वी खून झालाय. काय? सॉरी साहेब, मी ऑफिसच्या कामासाठी 2 दिवस बाहेर होतो, मला याची काहीच कल्पना नाही आहे. तुम्हाला 2 आठवड्यांपूर्वी इथे काही संशयास्पद घटना जाणवल्या? नाही साहेब, तसं काहीच नाही जाणवलं. या कुटुंबाचं कोणाशी काही भांडण वगैरे? तसं काही सांगता येणार नाही, पण 4 दिवसांपूर्वी जोरजोरात बोलण्याचे आवाज येत होते, बहुतेक भांडण चालू असावं. हा CCTV कॅमेरा चालू आहे ना? हो साहेब, चालू आहे. सर, मी समेळ फॅमिलीची चौकशी केली, ही माणसं वाटतात तेवढी सरळ साधी नाही आहेत. म्हणजे? सर, त्यांची आपापसात खूप धुसफूस आहे आणि ही गोष्ट पेपरवाला दूधवाला यांना सुद्धा माहिती आहे. ओके, याचा अर्थ या केस संदर्भात सुद्धा ते खोटं बोलत असतील. सर, तसं असेल तर मग मारेकरी यांच्यापैकीच कोणीतरी असू शकतो. कदाचित या सीमाचा खून सुद्धा यांच्यापैकीच कोणीतरी केला. राणे, या सीमाची केस फाईल पुन्हा एकदा ओपन करा आणि काही माहिती मिळते का बघा. सर, आणि या मिनल बद्दल सुद्धा चौकशी करा. हो सर. समय फॅमिलीचे कॉल रेकॉर्ड सर, ह्याच्यामध्ये काही असे विशेष नाही. बघटे, हा नंबर कोणाचा आहे? सर, हा नंबर त्यांचा लॉयरचा आहे. मी चौकशी केली, गेल्या 8 दिवसात त्यांचा एकमेकांशी सतत बोलणं सुरू आहे. एवढे कॉल? राणे, या समयांना या लॉयरची इतकी काय गरज पडली? जरा या लॉयरची जाऊन चौकशी करा. मी वसंत समेळ्यांचं व्हील बनवलं होतं, पण काही दिवसामध्ये त्यांनी त्यांचं व्हील 2 वेळा बदललं. हे आधीचं व्हील कोणाच्या नावावर होतं? आधीच्या व्हीलमध्ये त्यांनी त्यांच्या मोठ्या मुलाला आणि त्यांच्या विधवा सुन्याला ही स्थावर मालमत्ता वाटून दिली होती. मग नंतर त्यांनी अचानक मोठ्या मुलाचं नाव कमी केलं आणि व्हील पुन्हा तयार केलं. व्हील तयार झालं पण नंतर त्यांचा विचार बदलला आणि त्यांनी सगळ्यांची नावं कट केली. त्यांनी एक ट्रस्ट बनवायचं ठरवलं. पण इतक्या कमी दिवसांमध्ये असं काय घडलं की सगळ्या मुलांची नावं कट करून त्यांनी ट्रस्ट बनवायचं ठरवलं? वकील साहेब, माझं ठरलंय, प्रीतीचं नाव विल मधून काढून टाकायचं. बाबा, अहो मी एकटीच आहे जी तुमची सेवा करते, बाकी कोणी तर तुमच्याकडे लक्षही देत नाही आणि तुम्ही माझंच नाव काढून टाकताय. जास्त नाटकं करू नकोस, कळलं ना? माझं नाव आहे का विल मध्ये? माझ्या मागे बायको आहे, पुढे मुलं होतील, पण बाबांची काळजी आहे का? नाहीतर काय, मोठा घर म्हणून माझ्या पप्पांनी दिलं तर बडा घर पोकळवासा, 1000-1200 साठी सुद्धा हात पसरावे लागतात. कमवण्यासाठी राबायचं एकट्या माझ्या नवऱ्याने आणि उधळायचं मात्र सगळ्यांनी. सगळ्यांचा डोळा फक्त माझ्या इस्टेटीवर, माझ्याविषयी एकालाही काळजी नाही. वकील साहेब, माझा पक्का निर्णय झालेला आहे.
यांच्यापैकी कुणालाही एक कवडी सुद्धा द्यायची नाही. मोहन, वडिलांच्या प्रॉपर्टी मधला एक छदाम देखील तुला मिळणार नव्हता हे तुला माहित होत ना? सर, बाबांना असे निर्णय घ्यायची सवय होती. मला माहित होत की थोड्या दिवसांनी ते त्यांचा निर्णय बदलतील. त्यांनी त्यांचा निर्णय बदलला नाही म्हणून तू त्यांचा खून केलास? नाही सर, मी नाही केला त्यांचा खून. मग का केलास? त्यांनी त्यांच्या बिझनेस मधून तुला काढून टाकलं, सगळ्यांसमोर तुझा अपमान केला म्हणून. काय झालं होतं त्या दिवशी बोल. मी तुला पुन्हा पुन्हा बजावलं होतं, त्या माणसाशी डील करू नको. पण तू काय माझं ऐकलं नाहीस? स्वतःचा शहाणपणा दाखवायला गेलास. अरे, 50 लाख, 50 लाख रुपये अडकले आपले. अहो पण एक शब्द सुद्धा बोलू नकोस. तुझी अक्कल नाही तुला, बिझनेस करायची लायकी नाहीये तुझी. पण त्यानंतर तुझ्या वडिलांनी त्यांच्या बिझनेस मध्ये तुला साधा कर्मचारी म्हणून कामावर ठेवलं, या गोष्टीचा तुला राग आला. त्या दिवशी त्यांना तू धमकी सुद्धा दिली होतीस. मी रागाच्या भरात काहीतरी बोलून गेलो म्हणून मी खरोखर जाऊन बाबांचा खून करणार नव्हतो. आणि धमकीच म्हणाल, मीनलनी बाबांना धमकी दिली होती. तुम्ही तिला का नाही पकडलं? हॅलो. हो, येतेच. ओके. सर, बाबांचा खून झाला तेव्हा मी गाढ झोपलो होतो. जगन कांबळे नाशिकचा गुंड आहे, 7 वर्ष जेलमध्ये होता, 4 हाफ मर्डर त्याच्या नावावर आहेत. नाशिकच्या हवापाण्याच्या गप्पा मारण्यासाठी त्याला कॉल केला होतास तू. आणि महत्वाचं म्हणजे ज्या रात्री खून झाला त्या रात्री जगन मुंबईत होता. का केलं होतास कॉन्टॅक्ट त्याला? सर, मी मान्य करतो की मी त्याला कॉन्टॅक्ट केला, पण त्याचं कारण वेगळं होतं. कोसुलीचं काम आहे. क्रेडिटवर बिझनेस केला होता, पण समोरची पार्टी आता पैसे द्यायला जाम नाटक करते. 2 वर्ष झाली. कितीची वसुली आहे? 50 लाख. 40% माझे होतील, पटत असेल तर बोला. हो, इतके मला काय उरणार? सगळेच पैसे घालवायचे आहेत की जेवढे मिळतात तेवढे घ्यायचे आहेत ते तुमचं तुम्ही ठरवा. या जगन कांबळेच्या मागावर आमची माणसं आहेत. त्याला अटक केल्यावर आम्हाला कळेलच की तू खरं बोलतोस की खोटं बोलतोस. राणे, ही केस सॉल्व्ह होईपर्यंत याला इथेच ठेवा. अहो सर, मी खरंच काही केलं नाहीये सर, माझ्यावर विश्वास ठेवा सर. सर राणे, सर मला तर आता खात्रीच वाटते की हे काम घरातलंच कोणीतरी केलं असणार. या घरातल्यांचे पुन्हा एकदा कॉल रेकॉर्ड काढा आणि त्यांच्याबद्दल माहिती मिळव. सर, सर समय फॅमिलीच्या बंगल्याच्या आवारातले CCTV फुटेज दाखवा. त्याच्या आदल्या दिवशीचं फुटेज दाखवा. हा मुलगा सतत या फुटेज मध्ये दिसतोय, हा कोण आहे याच्याबद्दल जरा माहिती काढा. सर, हा त्या मिनलचा मुलगा आहे. माझ्या आईला तर तुम्ही घेऊन गेल्या होतात ना, आता काय हवं? जय, तुझ्या आईची तब्येत थोडीशी बिघडली आहे, तिला ऍडमिट करावं लागेल. त्यासाठी काही फॉर्मॅलिटीज पूर्ण करायच्या, तुला आमच्यासोबत यावं लागेल. मॅडम. हे बघ जयबाळा, हे बघ, तुझ्या घरात आम्हाला हत्यार सापडलंय. याचा अर्थ खून तू किंवा तुझ्या आईनेच केला. नाही साहेब, मी खून नाही केलं आणि आईने सुद्धा खून नाही केलं. आईने तर आधीचा पण खून नाही केलं होतं साहेब. कशावरून? साहेब, ते किती जेल मध्ये मेली असती तर बरं झालं असत. मी खरंच काही नाही केलं रे.
तुझी शपथ घेऊन सांगते। हे बघ जय बेटा, त्या समयाच्या बंगल्याबाहेरचं सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आहे। त्यांच्या बंगल्याबाहेर तू ये जा करताना दिसतोयस। साहेब, जसं मला कळलं की त्या लोकांनी आईला खुनाच्या खोट्या आरोपामध्ये फसवलंय, तेव्हाच मी ठरवलं मला बदला घ्यायचा। मी एक सुरा विकत घेतला आणि त्यांच्या बंगल्याच्या आसपास जाऊ लागलो। आणि खरं सांगू साहेब, माझी हिंमत नाही झाली, कारण आईने माझ्याकडून वचन घेतलं होतं की मी असं काही करणार नाही, म्हणून मी मनातून काढून टाकलंय। सर, मी तुम्हाला डिटेल्स कळवतो। यस सर, जय हिंद सर। सर, तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी मिनलची पुन्हा एकदा चौकशी केली। सर, वसंत समेळांच्या घरी सीमा नावाची मुलगी पीजी म्हणून राहते, तिचं आणि विकास समेळचं अफेअर होतं। आणि ही गोष्ट जेव्हा वसंत समेळांना समजली, विकासचं आणि त्यांचं खूप मोठं भांडण झालं आणि विकास काही दिवस घर सोडून गेला होता। सर, मी या गोष्टी बाहेरून सुद्धा कन्फर्म केल्या, खरे आहे। या विकासला चौकशीसाठी बोलून सर। विकास, वर्षभरापूर्वीचा खुन्नस तू आत्ता बाहेर काढलास। तुझ्या बाबांनी प्रॉपर्टीमध्ये तुला हिस्सा दिला नाही म्हणून तुला राग आला आणि त्यांचा तू खून केलास। जर मला माझ्या बाबांचा खूनच करायचा असता तर गेल्याच वर्षी केला असता। म्हणजे माझं सीमावर प्रेम, मी कुठल्याही परिस्थितीत तुझ्याशी लग्न करायला तयार होतो। कुठल्याही परिस्थितीत? म्हणजे ही असली लफडी खपून घेणार नाही मी, सांगून ठेवतो तुला। बाबा, प्रेम करतो मी तिच्यावर, टाइमपास करत नाहीये, आणि तिचंही माझ्यावर प्रेम आहे आणि आम्ही दोघं लग्न करणार आहोत बाबा। अरे, रात्र पार्ट्या करत घराबाहेर फिरणार ही मुलगी समय घराण्याची सोन होऊ शकत नाही। आम्ही दोघं एकमेकांशी लग्न करणार आहोत, तुम्हाला जे करायचं ना ते करा। तू कसा लग्न करतो ते मी बघतोच, पण मीनलने सीमाचा खून केला आणि या बाबतीत तू बाबांना दोषी मानलास आणि वर्षभरानंतर त्यांचा खून केलास, त्यांच्यावर राग काढलास। बाबा जिद्दीला पेटले आणि त्या दिवशी कधी करायचं लग्न तू सांग, तुझ्या हातात आहे। दोन मिनिट आल। तुझ्यासारख्या मुलींना मी चांगलाच ओळखून आहे। 1,00,000 रुपये घे आणि विकासच्या आयुष्यातून निघून जा। तुमच्या मुलाची किंमत इतकी कमी आहे? बर, 5,00,000। डन। आजपर्यंत मी फक्त तुझ्यासारख्या मुलींना ओळखत होतो, पण आज प्रत्यक्ष अनुभव घेतला, आता मी तुला सोडणार। नाही सोडणार मी तुला। मीच मारलं सीमा, आणि तुम्हा सगळ्यांना सांगून ठेवतो, तुम्ही सगळ्यांनी किंवा तुमच्यापैकी कोणीही पोलिसात गेलात ना, तर त्याआधी माझ्याकडून मिळणाऱ्या प्रॉपर्टीवरती पाणी सोडायचं। पण मग हे कोणी केलं म्हणून सांगायचं? मी नाही। सीमाचा खून झाला त्यावेळी काय घडलं हे विकासने आम्हाला सगळं सांगितलं, त्याच्या स्टेटमेंटच्या आधारावर आम्ही तुला सोडून देतो। राणे, या सीमाचा खरा खुनी कोण हे आपल्याला कळलं,
पण वसंत समय यांचा मारेकरी अजून आपल्याला सापडलेला नाहीये. हा सुरा एका व्यक्तीला गोराई डंपिंग ग्राउंड मध्ये सापडला, त्याने आपल्याकडे जमा केला. कोणी फेकला हे कळलं नाही सर. फॉरेन्सिक लॅबला जमा कर आणि त्या डंपिंग ग्राउंडच्या आसपास हा सुरा फेकणारी व्यक्ती कोणी पाहिली आहे का याची जरा चौकशी कर. सर राणे सर आपले जेवढे सस्पेक्ट्स आहेत त्यांचे फिंगरप्रिंट्स घ्या आणि या सुऱ्याबरोबर मॅच होतात का. सर सर त्या सुऱ्यावरचे फिंगरप्रिंट्स आपल्या दोन सस्पेक्टची मॅच झाले. या सूर्यावर आम्हाला तुम्हा दोघांचे फिंगरप्रिंट सापडले. आता सांगा समयानं मारण्याचं कारण काय. संकेत समयांकडे तू अकाउंटंट म्हणून कामाला होतास. हो सर. त्यात तू फ्रॉड केलास. समयाने तुला नोकरीवरून काढून टाकले याचा बदला घेण्यासाठी तू प्रीतीला नारी लावलीस. नाही साहेब माझं हिच्यावर खरंच प्रेम आहे आणि तिचंही. एवढं सगळं माहीत असून सुद्धा तू याला मदत केलीस. सर माझं याच्यावर खरं प्रेम आहे आणि आणि जे काही केलं ते फक्त माझ्यासाठी केलं. मलाही इतर बायकांसारखं नॉर्मल आयुष्य जगायचं होतं. माझे सगळे अधिकार हवे होते. आणि सर मी विधवा झाले यात माझा काय दोष होता. सर ही बाबांची इतकी सेवा करायची तरी तिला कधी हातात पैसे दिले जात नव्हते. तिच्या प्रत्येक गरजेसाठी तिला नेहमी हात पसरावे लागायचे आणि तेवढ्यात त्यांना आमच्याबद्दल कळलं. यापूर्वी तुमच्या मुलाने माझ्या बिझनेसमध्ये फ्रॉड केला होता आणि त्यावेळेला मी फक्त त्याला दम देऊन सोडून दिला होता. पण आता त्याने माझ्या घराच्या अपडूवर घाला घातलाय. या पुढे तो माझ्या सुनेच्या आसपास जरी दिसला ना तर जीव घेईन मी त्याचा. सर तिची ही तडफड बघवत नव्हती आणि म्हणून शेवटचा मार्ग म्हणून आम्ही समीरांचं खून करण्याचा प्लॅन केला. मी बंगल्याच्या मागच्या बाजूला शिडी ठेवली होती आणि हिने ठेवलेल्या शिडीवरून टेरेसवर आलो. मी टेरेसचा दरवाजा आधीच ओपन ठेवला होता. मग आम्ही दोघे मिळून त्या रूम मध्ये येऊन गरीब असून सुद्धा तिच्यावर एवढा अन्याय झालेला असून देखील तिने कायदा मात्र आपल्या हातात घेतला नाही. आणि याच्या बरोबर उलट म्हणजे समीळ कुटुंब. त्यांनी स्वार्थीपणा दाखवला, चुकीची प्रवृत्ती दाखवली. माणसाची आर्थिक परिस्थिती आणि त्याचं वागणं यांचा परस्परांशी काहीही संबंध नसतो हे या घटनेनं दाखवून दिलं. सिटी क्राईम विशेष श्रृंखलेमध्ये मी अभिजित खांडकेकर आता तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. पुन्हा भेटूया एका नवीन गुन्ह्यासह नवीन भागात. पण तोपर्यंत तुम्ही स्वतःची आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करायला विसरू नका. पाहत रहा क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद जय महाराष्ट्र.